यांच्याकडून प्रवीण आणि कृष्णा मलिंगा या नावाने खूप सारं प्रेम मिळालं आहे कृष्ण प्रवीण यांना. बॉलर नेम विनायक तांबे सर, दत्ता चौधरी सर, प्रदीप काटकर, प्रकाश पोकले यांनी मंचावर येऊन बसायची कृपा करावी. ओ हो, सुंदर असा फटका पाहायला मिळतोय मलिंगाच्या बॅटीतून. मलिंगा यांची बॅट काहीतरी. प्रवीण प्रवीण मलिंगा या नावाने खूप सारं प्रेम मिळालंय. तीन चेंडू सहा धावा. मलिंगा यांची बॅट कुठेतरी तळपळलेली दिसते. आलेल्या मान्यवरांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. पुन्हा एकदा नो चेंडू. काय घडतंय मैदानात? नो चेंडू टाकला गेलेला आणि नो प्लस वन अवंतराची धाव संख्या. तीन चेंडू आठ धावा. कृष्णा जोशी यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. चौकार मारला तर 500 रुपये घेऊन जावा शैलेश करावडे यांच्याकडून. अल्पेश जोशी यांच्याकडून कृष्णा जोशी यांच्यासाठी पुन्हा एकदा अजून एक बक्षीस. एक चौकार 1000 रुपयांचं. अच्छा, 15 एका चौकारासाठी 1500 रुपयाचं पारितोषिक लागले. काय करते? वाचले 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 थोड्या गर्दी वाचले, नाही तर 1500 गेले असते, नाही तर काहीतरी झाले असत. चौकार प्रवीण यांच्या बॅटीतून येतात मात्र बक्षीस कृष्णाला लागतंय. काय घडतंय मैदानात काय समजत नाहीये. पुन्हा एकदा पंच शैलेश आपले दोन्ही हात बाहेर काढताना व्हाईटचा इशारा. अवंतर धावसंख्या, अवंतर धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली आहे ती 10. सुंदर असा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. गॅपला टाकलेला गेला फटका आणि चौकार. कमांड डीजे ज्ञानेश्वर पाटील यांचे मंचावर हार्दिक अभिनंदन. शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा आणि उत्कृष्ट असा प्लेस केला आणि एकदा एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली आहे ती 15. मलिंगा यांच्यासाठी आता सुवर्ण संधी. तीन चौकार मारले लगातारचे तर 300 रुपयाचं पारितोषिक ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून. पुन्हा एकदा डिक्लर आणि कृष्णा जोशी एक चौकार मारा आणि 1500 रुपये घेऊन जावा. काय करू करतात बघूया. आता कृष्णा जोशी आलेत फलंदाजी मार्कवर. गोलंदाजी मार्कवर आहे तो. हो हो, काही चेंडू काहीसा समजला नव्हता. एकदम लेट बॅट टाकली आणि एक धाव चोरटी काढलेली आणि एका धावीने संघाची धावसंख्या झाली ती 17. मलिंगा यांच्यासाठी सुद्धा संधी आहे. दोन चौकार लगातारचे मारा, 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जावा. टॅप केलेला चेंडू निर्धाव. चौकार मलिंगाच्या बॅटमधून येतात परंतु पारितोषिक कृष्णाच्या बॅटला जास्त लागलंय आणि सुंदर असा टोळलेला चेंडू प्लेसमेंट आणि एक धाव सिंगल. चार चेंडू 18 धावा. मयूर मयूर यांचा पाचवा चेंडू. मारा करतील कृष्णा ज्याच्या बॅटीसाठी चौकारासाठी जास्त पारितोषिक लागलं आणि उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण. तितका ताकदीचा थ्रो परंतु अजून एक पारितोषिक आलंय कृष्णा यांच्यासाठी. चौकार मारला तर आकाश यांच्याकडून
100 रुपये म्हणजे असे 1600 रुपये लागू झालेत एका चौकारासाठी। मलिंगासाठी नाण्या मामानी पारितोषिक लावलंय। 2 चौकार मार 200 रुपये घेऊन जा। सुंदर असा फटका, उत्कृष्ट असे क्षेत्र, गच्चर काय घडलाय, तर 2 पायाच्या मधून चौकार गेलाय आणि धाव संख्या झाली आहे ती 23। अजून एक चौकार, टीम दुर्गशील अर्नाळा संघातील अष्टपैलू खेळाडू विकास दसकर यांचा आगमन या स्पर्धेच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत। विकास दसकर, आपल्याला विनंती असेल या मंचावरती येऊन आपण विराजमान व्हा प्लीज। विकास दसकर आपण या, विनंती असेल। एक अष्टपैलू असा खेळाडू अर्नाळा संघामधला आज आपल्या ठिकाणी या सामन्यांचा लुप तुटवण्यासाठी आणि आपल्या आग्रहावरती या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्यासाठी थँक्यू सो मच। तीन चेंडू 26 धावा मलिंगा, पुन्हा एकदा ज्याच्या बॅटमधून चौकार येत आहे तो आहे मलिंगा म्हणजे प्रवीण। पुन्हा एकदा सुंदरसा ताकदीचा फटका आणि पुन्हा एक चौकार, अजून एक चौकार मार आणि 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जा। अजून एक चौकार मारला तर 200 रुपयाचा मानकरी ठरू शकतो प्रवीण नाण्या मामा यांच्याकडून। ज्याच्या बॅटमधून चौकार येतात त्याच्यासाठी 200 रुपये लागतायत आणि ज्याच्या बॅटून चौकार येत नाही त्याच्यासाठी अक्षरशः 1600 रुपये लागलेले आहेत। पुन्हा एकदा डिक्लर आणि आलेला आहे वन ऑफ द बेस्ट प्लेयर कृष्णा जोशी, मॅन फ्रॉम मोरेगाव। लास्ट बॉल, एक चौकार मार, 1600 रुपये घेऊन जा। तू चौकार मारत नाही, मला इकडे बोलत राहावं लागते। मार मित्रा चौकार, सुंदरचा फटका आणि मारला गेला फटका, उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण। अरे बाबांनो, त्याचाच का चौका अडवता तुम्ही, त्याचा अडवा ना। नवीन आलेला गोलंदाज प्रमोद, ज्याच्या बॅट मधून चौकार येतात त्याचे चौकार इजी पास्ट होतात आणि जो मारायचा प्रयत्न करतो ज्याच्यावर जास्त बक्षीस लागलाय कृष्णा जोशी, त्याचे चौकार मात्र तुम्ही अडवताय। काहीतरी कॉम्बिनेशन झालेलं आहे तुमच्यामध्ये। ना एकदा कृष्णा जोशी, मॅन फ्रॉम मोरेगाव, पुलटा चेंडू, नो नो प्लस वन सोडला गेला आणि अवांतर धाव मिळालेली आहे। धाव संख्या झाली आहे ती 34। टॅप खेळला गेलेला चेंडू, निर्धाव। तेरा चेंडू 23 धावा प्रवीण यांच्या खेळीतून आलेले आहेत। फुलटा चेंडू, पुन्हा एकदा टॅप केला आणि काय घडलं, ओहो प्रवीण यांच्या खेळीला समाप्ती। कृष्णा यांनी थोडीशी घाई केली, एका चौकारासाठी थोडीशी घाई केली आणि प्रवीण यांना रनआउटच्या रित्या बाद केलं, परंतु उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला भेटली ती प्रवीण आणि प्रवीणची जागा भरून काढण्यासाठी आले ते करण आणि सुवर्ण संधी कृष्णा जोशी यांच्यासाठी प्रवीण। आपल्या शैलेश खराडे, आकाश पाताडे आणि अल्पेश जोशी यांच्याकडून 100, 500, 1000 असे 1600 रुपयाचं पारितोषिक एका चौकारासाठी। सुंदर असा टोळलेला चेंडू, काय घडतंय आता, पंच कोण बाद झालेला आहे, करण बाद झाला। एका चौकारासाठी किती धडपड चालू आहे बा मैदानामध्ये, सामन्याला रंगत आलेली आहे। एका चौकारासाठी किती सामना मोठा होत चाललाय। दोन गडी बाद झाले, ते दोन्ही गडी बाद केल्यात ते कृष्णा यांनी धावचितरित्या बाद केल्या आणि नवीन आलेला फलंदाज नागेश, पुन्हा एकदा कृष्णा जोशी, मॅन फ्रॉम मोरेगाव। 3 चेंडू बाकी आहे तुमच्यासाठी,
भरपूर असं पारितोषिक लागतं कृष्णा जोशीसाठी. असा काहीतरी खेळ आहे खेळाडूमध्ये. दोन बॉल आहेत, दोन बाकी आहेत, दोन. एक सिंग ब्लॅक डे, नो नो नो, आज दुसरा कुठला तरी डे आहे. चला नागेश, कमा नागेश, एक काढून दे बाबा, एक चौकार मारायचा आहे त्याला. शबाश शबाश. कमॉन पारितोषिक, शेवटचा चेंडू आहे. कोण पारितोषिक लावतोय का? लवकर बोला, कोण लावतोय का? एक लवकर, शेवटचा चेंडू आहे, लवकर बोला. थांबा, पंच सामना थांबवायचा आहे. षटकार मारला तर निरंजन यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. पाहूया काय करतंय मैदानात. चौकारावर पण पारितोषिक, षटकारावर पण पारितोषिक, पण कृष्णा हे काहीच करू शकत नाही. आणि काय घडलंय? आला बाबा बाबा बाबा, अडवला अडवला. वाचले रे 1600 रुपये वाचले तुमचे. मारलेला कसा अडवा तिडवा, पण अडवला. कपली ऑफर संपलेली आहे. 37 विन दिलंय ते सह्याद्रीनगर. 38 सॉरी समासावी 38 सह्याद्रीनगर या संघाला आव्हान दिलंय ते एस एम बॉईज. आणि आता जो कृष्णा मैदानात फलंदाजी करत होता त्याच्यासाठी क्षेत्ररक्षणासाठी सोडी, क्षेत्ररक्षणासाठी पण प्राईज लागेल. आपण बघूया कोण किती प्राईज लावते. या पुढील ओनीचा सामना मोरेगाव आणि MCC दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉक्समध्ये येऊन आपला टॉस उडून घ्यावा. मी आमंत्रित करतो विकास दसकर, मॅन फ्रॉम अर्नाळा. चिकाया नावाने खूप सारं प्रेम मिळालंय, त्यांनी टॉस का बॉक्समध्ये येऊन टॉस करून घ्यावा. मोरेगाव मोरेगाव चॅलेंजर आणि MCC दोन्ही संघाचे कर्णधार. पुन्हा एकदा मोरेगाव चॅलेंजरचा पुरस्कृत कार्यक्रम नगर चषक 2024 मध्ये आलेल्या सर्व संघांचा, आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत, आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. दरम्यान आपण पाहतोय हा सामना, एका ठिकाणी आपण पाहतोय संघ SM बॉईज, दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय सह्याद्रीनगर. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला सह्याद्रीनगर आपण पाहिलं, थोडासा कुठेतरी तो निर्णय चुकीचा ठरला. मोठी धावसंख्या त्यांच्या समोर उभी आहे, 38 धावांचं टार्गेट समोर आहे. सलामीर फलंदाज एका ठिकाणी आपण पाहिलं, अशी दुसऱ्या ठिकाणी किरण ही जोडी मध्यामध्ये. आता मात्र सरळ बॅटिंग मारला फटका, क्षेत्ररक्षण चांगलं आणि निर्धाव चेंडू. 38 धावांचा भला मोठा आव्हान घेऊन उतरला आपण सह्याद्रीनगर संघ पाहतोय. आणि फटकेबाजी सुरुवातीपासूनच केली जाते. किरणच्या बॅटीतून मोठा प्रहार केला गेला होता, परंतु अडवला गेला चेंडू. आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर आशिषने एक धाव काढली गेली होती. हलक्यातीने खेळून काढला चेंडू, ऑन साईडला चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. एका धावाने धावसंख्येमध्ये वाढ, 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलेला आहे. आणि 3 चेंडूंनंतर आपण पाहिलं तर 2 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत 38 धावांचा पाठलाग करत असताना. आता मात्र ऑन साईडला ढकललेला आहे आशिषने, लेफ्ट हँडर बॅटर निश्चिताचा. थोडासा आखूड टप्पा होता त्या चेंडूवरती, आडा बॅटने मारला फटका होता, डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला, एकच धाव भेटू शकली या चेंडूवरती. 4 मध्ये 3 धावा फलकावरती लगाल्या. आता मात्र सर बॅटीने मारला फटका स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण घडलं जाते. डॉट चेंडू या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असणार आहे, 3 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. अकोटा पॅ चेंडू, त्यावरती जागा बनवण्याचा प्रयत्न. आणि
तो प्रयत्न असफल कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करतो निर्धाव चेंडू जे सांगता होते. एक षटक या ठिकाणी संपला गेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा फलकावरती लगावल्या जातात या ठिकाणी टीम सह्याद्री नगर संघाच्या. चला गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती या ठिकाणी निखिल गोलंदाजी मार्ग वरती येतोय. निखिल नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती आणि आशिष स्ट्राइक एंड वरती आहे. पुलन डिलिव्हरी त्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर स्विंग होतो निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू फुल डिलिव्हरी सरळ बॅटीने आता मात्र येतोय दणदणीत चौकार मिस्टर आशिषच्या बॅटीतून यष्टीचे. चौकारानंतर धावसंख्या वाढली जाते. आता मात्र आता कवरदीच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण फेकी येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. तीन चेंडू या दुसऱ्या षटकात संपले गेले. 8 धावा फलकावरती आहेत. सुरुवात केली गेलेली आहे ती आशिष कडनं. त्यामध्ये आखो टप्प्यात चेंडू ऑन साइड फक्त न फक्त दिशा दिली आणि त्या चेंडूवरती एक धाव धावून काढली गेली. एका धावांनी धावसंख्येमध्ये वाढ एकेरी दुहेरी धावसंख्येमध्ये भर दिला निश्चितच चालणार नाही कारण मोठी धावसंख्या मोठी टोटल तुमच्या समोर उभी आहे. धावांचा डोंगर उभा आहे तो पार करायचा आहे तर फटके मोठे एक्झिट करणं गरजेचं आहे. हलक्या रीतीने खेळून काढला त्या चेंडूला एकच धाव भेटू शकल्या चेंडूवरती. रनावरच्या रूपाने गडी गाडत होईल. चला 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धाव फलकावरती आणि 28 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये म्हणजे 14-14 सरासरीने खेळावं लागणार. तर प्रत्येक षटकामध्ये 3 षटका चौकार येणं गरजेचं आहे. तर मात्र लेक्समच्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा पंचांकडनं अवांतरने धावसंख्येमध्ये बाड 11 धावा ऑन साइड अटक आलेला आहे. फेकी आलेली आहे परंतु त्या ठिकाणी फलंदाज सुद्धा स्वतःच्या क्रीजमध्ये आलेला आहे. 1 धावाने धावसंख्येमध्ये बाड 12 धाव फलकावरती लगावली जाते. तिसरा षटक मार्गस्थ आहे. एकच चेंडू आतापर्यंत संपला गेलेला आहे. तर विकास दरसकर यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आणि विनंती करायला योगेशजी पाटील आपण या मंचावरती तुमच्या हस्ते विकास दरसकर यांना सन्मानित केलं जाईल. कवरची शिला मारला फटका झेलची संधी होती झेल सुटला. त्यानंतर रनआउटची संधी होती रनआउट सुद्धा सुटला 1 रन पूर्ण. तीन चेंडू 14 धावा फलकावरती अजूनही 24 धावांची गरज आहे. ड्राईव्ह केलेला आहे कवरच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव भेटू शकेल या चेंडूवरती. लास्ट बॉल 4 बॉल 4 बॉल हा पहिला वाईट होता. 4 सिंगल आले. सरळ बॅटीने मारला फटका क्षेत्ररक्षण खूपच चांगला. निर्धाव चेंडू कवरची दिशेला मारला फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण एकच धाव फेकी खराब थोडीशी आणि 1+1 अशा 2 धावा भेटतील. षटक या ठिकाणी तिसरं सुद्धा संपलं गेलेलं आहे आणि 17 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये 21 धावांची गरज आहे. अनिकेत अनिकेत गोलंदाजी मार्क वरती येतोय.
सहा एकवीस सिक्वेशन अकोड़ा चेंडू ऑन साइड लावे चेंडू वरती अठरा धावा फलका वरती मात्र वीस धावांची गरज पांच चेंडू मध्ये कारण पांच मध्ये पांच चौकांची गरज नौ चा इशारा होईल पंचांकडना नौ प्लस वन अशा दोन धावा भेटू शकतील या चेंडू वरती तो मात्र पांच अठरा चा इक्वेशन येऊन राहते वीस धावा पांच अठरा चा इक्वेशन लास्ट ओवर आहे टॅपचे सहारे मारला फटका गडी बाद रोहन आणि षटकार मारून बाद पोरींचा नखरा पहा पहार पोरींचा नखरा ड्राइव निर्धाव चेंडू चला दोन बॉल आहेत फॉर फॉर्मॅलिटीज निर्धाव चेंडू चला लास्ट बॉल आहे षटकार बाद